खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला 10% आरक्षण देणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब. संयुक्त अरब अमिरातीला अन्न सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावू शकतो, सुरेश प्रभू. महाराष्ट्र हे उद्योगांचं माहेरघर, उद्योगस्नेही वातावरण राज्यात निर्माण करण्यासाठी 4.5 वर्षात प्रामाणिक प्रयत्न केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शिखांचे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांची आज जयंती. शीख विरोधी दंगलीतल्या पीडितांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप. स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको, मात्र संवाद हवा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. बेस्टचा आज 6व्या दिवशीही संप. बेस्टच्या संपात राजकारण आणू नये, तोडगा काढण्यासाठी चर्चेला तयार, उद्धव ठाकरे. पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 55 सुवर्णपदकांसह 155 पदकांची कमाई. आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम, काश्मीरमधल्या बहुतांश भागात बर्फवृष्टी, राज्यात काही भागात थंडीत घट. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला 10% आरक्षण देणाऱ्या विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलं होतं. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं. या कायद्यानुसार 8 लाखाहून कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या खुल्या प्रवर्गातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळणार आहे. दरम्यान आरक्षणाची मर्यादा वाढवणं हे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाला बाधक ठरेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आपली भूमिका याआधी 2 वेळा स्पष्ट केली असून आरक्षणाची मर्यादा 50%हून अधिक करणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे, असंही पवार म्हणाले. तिहेरी तलाकसह एकूण 3 अध्यादेशांनाही आज राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. यामध्ये कंपनी सुधारणा विधेयक 2019, भारतीय वैद्यकीय परिषद विधेयक या 2 विधेयकांविषयीचे अध्यादेशही सामील आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या अन्न सुरक्षेसाठी महाराष्ट्र अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो आणि त्यासाठी भारतीय उद्योग महासंघ भागीदारीची ही परिषद हे एक उत्तम माध्यम ठरेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे. भारतीय उद्योग महासंघ, केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी संयुक्तपणे मुंबईत आयोजित केलेल्या या भागीदारी परिषदेत ते आज बोलत होते. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून मूलभूत सोयी सुविधा, अन्न सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासाठी आम्ही मोठे उपक्रम हाती घेतले आहेत, त्यामुळे या क्षेत्रांमध्ये परदेशी गुंतवणुकीसाठी फार मोठी संधी उपलब्ध आहे, असंही ते म्हणाले. भारताची डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वेगानं वाटचाल सुरू असून उत्तरदायित्व, क्षमता, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता या चतुःसूत्रीच्या आधारे आम्ही काम करत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. सध्याच्या स्पर्धात्मक काळात डिजिटल साक्षरता आणि सायबर सुरक्षा अत्यंत महत्वाच्या असून या क्षेत्रांमध्ये 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं 1200 कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्र हे उद्योगांचं माहेरघर आहे. भारतात झालेल्या परदेशी गुंतवणुकीच्या 42% गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असून इथे उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही गेल्या 4.5 वर्षात प्रामाणिक प्रयत्न केले आहेत, असंही ते म्हणाले. सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 15% असून तो 20% नेण्याचं आमचं ध्येय आहे, त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी निर्धास्तपणे महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियानं अन्न सुरक्षेसाठी भारत हे केंद्र म्हणून उपयोगात आणण्याचं ठरवलं आहे.
हे देश फूड पार्कसह इतर क्षेत्रात भारतात गुंतवणूक करायला तयार असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमानंतर एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारताच्या कृषी निर्यात धोरणामुळे इतर देशांबरोबरचे भारताचे संबंध अधिक दृढ होतील. दळणवळण सुलभता वाढवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एअर कार्गो धोरण जाहीर करेल. व्यापार वृद्धीसाठी खासगी उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिखांचे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त नवी दिल्लीतल्या कल्याण मार्ग इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरु गोविंद सिंग यांच्या स्मृतीसाठी नाण्याचं अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करत होते. 1947 साली करण्यात आलेली चूक कर्तारपूर मार्गिका तयार करून सुधारण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. 1984 साली झालेल्या शीख विरोधी दंगलीतल्या पीडितांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही गुरु गोविंद सिंग यांना आदरांजली वाहिली. मकर संक्रांत आणि पोंगल निमित्तही राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांची जयंती नांदेडमध्ये उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त सचखंड हुजूर साहेब गुरुद्वाराचा परिसर विद्युत रोषणाईनं आणि फुलांनी सजवण्यात आला आहे. गुरुद्वारामध्ये विशेष अरदास आणि लंगरचं आयोजनही करण्यात आलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी भाजपानं आता सुरु केली आहे. संकल्पपत्र तयार करण्यासाठी 15 समित्या स्थापन करण्यात येणार असून देशातल्या प्रत्येक वर्गाच्या भावना या समित्या जाणून घेतील असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात यासाठी आज लोकसभा निवडणूक घोषणापत्र समितीची एक बैठक झाली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजपाचे महासचिव राम माधव आणि समितीचे अन्य 20 सदस्य उपस्थित होते. स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको, मात्र संवाद असावा असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय. यवतमाळ इथं सुरू असलेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला तेव्हा ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य चळवळीचं मोठं योगदान आहे. मतभिन्नता असावी मात्र मनभेद असू नयेत आणि मानवता तसंच जीवनमूल्यांच्या आधारावर हा देश पुढे गेला पाहिजे असं ते म्हणाले. लोकांना जागृत करणं, लोकांना त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजनीतिक प्रश्न नीट समजावे, उमजावे आणि त्यांच्या मनाला, त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळेल हे शेवटी कोण करणार? हे शिक्षणाच्या माध्यमातून होणार, हे साहित्याच्या माध्यमातून होणार. आणि म्हणून आपण जेव्हा महाभारत, रामायण, शिवाजी महाराज सगळे चरित्र वाचतो, त्या प्रत्येक चरित्रामध्ये आपल्याला नेहमी काही ना काही गवसत असतं. आदर्श राजा, आदर्श पिता, प्रत्येक बाबतीत आदर्श. त्यांचं जे वर्णन केलं होतं, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निधारू, श्रीमंत योगी. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण करायचं असेल राजकारणात, तर त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे. आज संमेलनाच्या शेवटच्या दिवशीही भरगच्च कार्यक्रम झाले. मान्यवर कवींच्या कविता वाचनानं आज संमेलनात वेगळे रंग भरले. साहित्य केंद्री अभ्यासक्रमांमुळे भाषा शिक्षणाची दुरवस्था, नवतंत्रज्ञानावर आधारित साहित्याच्या वाटा तसंच कथा आणि व्यथा, तांड्यांच्या आणि पाड्यांच्या या विषयावर आयोजित परिसंवादात विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. मुंबईतला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज 6व्या दिवशीही सुरूच आहे. या संपात कोणीही राजकारण आणू नये, गरज असेल तर चर्चेसाठी आपली तयारी आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. स्थानीय लोकाधिकार समितीच्या मुंबईत आयोजित महाअधिवेशनात ते आज बोलत होते. बेस्टचं विलीनीकरण करण्याचं दिलेलं आश्वासन पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बेस्टची तिजोरी रिकामी असून अवाजवी मागण्या केल्या तर आणखी समस्या निर्माण होतील, तसंच खासगीकरण हा अंतिम पर्याय नाही असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
बेस्ट कर्मचारी संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल झालेली उच्चस्तरीय बैठक निष्फळ ठरली. बेस्ट प्रशासनानं मागण्या मान्य करण्याबाबत लेखी आश्वासन द्यायला नकार दिल्यानं संप मागे घ्यायला कृती समितीच्या नेत्यांनी नकार दिला. आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्टचे 32,000 कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. महिला सक्षमीकरणाला शासनानं प्राधान्य दिलं आहे. महिला सक्षम झाल्या तर भारत विश्वगुरु होण्याचं स्वप्न नक्कीच लवकर पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे. धुळ्यात महाराष्ट्र शासन, ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी आयोजित केलेल्या स्वयंसिद्धा 2019 या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचत गटाने उत्पादित केलेल्या मालाचा तपशील आणि संरक्षण खात्याला पुरवठा करण्यासाठीचं पत्र दिलं तर त्याचा सकारात्मक विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं. महिला बचत गटामार्फत उत्पादित होणाऱ्या मालाचा सैनिकांच्या रसदीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला उत्तर देताना भामरे यांनी हे उत्तर दिलं. प्रदर्शनात पिंपळनेर इथले प्रसिद्ध तांदूळ, कडधान्य, गोधडी, रजई, विविध कलात्मक वस्तू, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन येत्या 15 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. उद्या साजऱ्या होणाऱ्या माजी सैनिक दिवसाचं औचित्य साधून दूरदर्शननं काही निवृत्त सैनिकांशी आणि अधिकाऱ्यांशी बातचीत करून त्यांचे अनुभव जाणून घेतले. भारतीय सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी माजी सैनिक दिवस साजरा केला जातो. भारतीय सशस्त्र दलाचे पहिले कमांडर फील्ड मार्शल के एम करियप्पा हे 14 जानेवारी 1953 रोजी निवृत्त झाले. त्यानिमित्त देशात दरवर्षी 14 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी आपले अनुभव दूरदर्शनकडे व्यक्त केले. एखादा सैनिक सेवेत असताना आपला त्याच्यावर विश्वास असतो, मात्र निवृत्त झाल्यावर तोच विश्वास कुठेतरी कमी होताना दिसतो. त्यांना सैन्यात असताना जो मान सन्मान मिळतो तोच मान सन्मान ते निवृत्त झाल्यावर मिळत नाही अशी खंत मेजर जनरल निवृत्त सोली पावरी यांनी व्यक्त केली. इवन इफ इज एन एक्स सोल्जर, इफ इज कॅरिंग एन एक्स सोल्जर्स कार्ड ऑर एन एक्स सर्व्हिसमॅन्स कार्ड, दॅट कार्ड मस्ट बी व्हॅल्यूड as much as anything else. You trusted him with the lives of your citizens for, let's say, 15 years, 20 years or 25 years. But come one date when he retires, now we don't trust you. This card means nothing. How is that happening in society? Why is my ex-serviceman or my identity suddenly worthless as a citizen in this country when till yesterday it meant everything? This is what message I would like to tell them. So please take care of us in society. सैनिक हे देशाची संपत्ती असतात, त्यांना कसं जपावं हे देशानं ठरवावं असं लेफ्टनंट कमांडर निवृत्त फारूक तारापोर यांनी सांगितलं. When one joins the armed forces, they basically get led by leaders. And once they mature and once they become a little senior, they get an opportunity to lead other men. So they automatically take on the role of a leader. And these leaders, whether they are serving in the armed forces or they are in the society, they are an asset to the country. It's up to the country to decide how to use this valuable asset, you know, whether to throw it away or to make use of it. एखादा सैनिक निवृत्त झाल्यानंतर त्याच्याकडे सुरक्षा रक्षक या कामासाठीच पाहिलं जातं, मात्र त्यांच्याकडे इतर बाबींचंही ज्ञान असतं याचा विचार करण्याची गरज कमांडर अभिषेक कनकन यांनी व्यक्त केली. जब एक वेटरन, मतलब जिसने 20 साल या ज्यादा सर्विस करी है, बाहर की इंडस्ट्री और कॉर्पोरेट ये सोचता है कि ये लोग सिर्फ सिक्योरिटी के लिए फिट हैं, जॉब्स के लिए बहुत डिसिप्लिन्ड हैं, लॉयल हैं, इंटीग्रिटी है, बट डिसिप्लिन के लिए सिर्फ फिट हैं. मगर वो लोग वो ये नहीं समझते हैं कि नेवी में, स्पेशली नेवी और एयरफोर्स में, हम बहुत ही हाई टेक्नोलॉजी के साथ डील करते हैं. इंजीनियरिंग में हो गया सारे गैस टर्बाइन, डीजल इंजन्स, हैंड्स ऑन एक्सपीरियंस रहता है, क्योंकि शिप या सबमरीन एक शहर की तरह होता है, क्योंकि आपको लाइट भी देनी है, लोगों को खाना भी देना है, सब कुछ है. तो जो टेक्निकल एक्सपीरियंस होता है वो बहुत ही हाई क्वालिटी का, इवन सेंसर्स, सिस्टम्स, और नेवी में बहुत सारे बड़े प्रोजेक्ट होते हैं, तो प्रोजेक्ट मैनेजमेंट भी सबको आता है. सो आई थिंक वन थिंग, अगर कॉर्पोरेट्स रियलाइज करें
तो वो उनकी ऑर्गेनाइजेशन बहुत स्ट्रांग हो सकती है, क्योंकि वेटरन्स में ये बहुत सारी खूबी होती है, लीडरशिप, टेक्निकल नॉलेज एंड जोश. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेतून अनेकांना कर्ज उपलब्ध झालं, स्टार्टअपच्या माध्यमातून दलित युवकांना कर्ज मिळालं, जवळपास 6 कोटी लोकांना उज्ज्वला योजनेचा लाभ झाला, आयुष्मान भारत योजनेद्वारे अनेकांना 5 लाख रुपयांपर्यंत निधी मिळाला, अशी लोकोपयोगी कामं केल्यामुळे देशात पुन्हा नरेंद्र मोदींचंच सरकार येणार असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गरीब सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आहे असं सांगून आठवले म्हणाले की इतर मागासवर्गीयांचं आणि दलितांचंही आरक्षण वाढवण्याची गरज आहे. भाजप आणि शिवसेना यांची युती अभंग राहिली पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांनीही भाजपाला पाठिंबा देण्याची गरज आहे असं आठवले यावेळी म्हणाले. जम्मू काश्मीरच्या राजौरी इथं दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात शहीद झालेले मेजर शशीधरन व्ही नायर यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात काल त्यांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली होती. यावेळी लष्कराचे अधिकारी, मेजर नायर यांचे नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह सर्वपक्षीय स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धेत आज महाराष्ट्राला 13 सुवर्णपदकं, 5 रौप्य आणि 6 कांस्यपदकं मिळाली आहेत. आतापर्यंत 59 सुवर्णपदकं, 44 रौप्य आणि 56 कांस्यपदकं महाराष्ट्रानं जिंकली आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत 155 पदकांची कमाई केली आहे. खेलो इंडिया स्पर्धा महाराष्ट्रात आणण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले असून त्यामुळे राज्यातल्या मुलांना खेळाची आवड लागेल असं मत या स्पर्धेला भेट देताना आज जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केलं. आणि आता हवामानाची बातमी. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून काल काश्मीरातल्या बहुतांश भागात बर्फवृष्टी झाली, त्यामुळे श्रीनगर इथं काल 0.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. काश्मीर खोऱ्यात कोकर नगाग इथं सर्वात कमी 3.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही थंडीचा कडाका कायम असला तरी काही भागात मात्र थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. ठाणे, बुलडाणा, वाशिम, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 30, किमान 14, नागपूर 30 आणि 14, पुणे 31 आणि 10, औरंगाबाद 30 आणि 13, नाशिक 30 आणि 8, कोल्हापूर 30 आणि 17, रत्नागिरी 32 आणि 16, सोलापूर 32 आणि 15 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 15 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला 10% आरक्षण देणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब. संयुक्त अरब अमिरातीला अन्न सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावू शकतो, सुरेश प्रभू. महाराष्ट्र हे उद्योगांचं माहेरघर, उद्योगस्नेही वातावरण राज्यात निर्माण करण्यासाठी 4.5 वर्षात प्रामाणिक प्रयत्न केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शिखांचे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांची आज जयंती. शीख विरोधी दंगलीतल्या पीडितांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप. बेस्टचा आज 6व्या दिवशीही संप. बेस्टच्या संपात राजकारण आणू नये, तोडगा काढण्यासाठी चर्चेला तयार उद्धव ठाकरे.
पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 55 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची आतापर्यंत 155 पदकांची कमाई. आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम, काश्मीरमधल्या बहुतांश भागात बर्फवृष्टी, राज्यात काही भागात थंडीची. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.